जैन मित्रांनो गुड मॉर्निंग। मी सकाळी श्रीनगरकडे सायकलिंग सुरुवात केली आणि इकडे खूप थंडी आहे। पूर्ण माझी बॉडी पॅक करून घेतली तरीही थंडी लागते। म्हणजे विचार करा, आपले जवान किती 12 महिने सहन करत असतील। खरंच त्यांना एक सॅल्यूट करा। जय हिंद, जय भारत। जैन मित्रांनो आता खूप वारा इकडे आहे आणि आता हे तुम्ही पाहताय रोड कसा आहे। तो कंटिन्यू इकडे रोडवर कधी पण दरड कोसळू शकते आणि हे खूप मोठे मोठे दरे आहेत। पाहते कसं आणि इथून आता एक सिंगल रोड आला आहे, त्यामुळे जसं वर जाईल श्रीनगरकडे तसं वातावरण थंड होत चाललंय। खूप थंड होत आहे आणि खूप वारा पण लागतोय आणि पूर्ण तोंड वगैरे पॅक करून घेतलंय, त्याच्यामुळे आवाज मला स्पष्ट येत नाही। 8 वाजले पाहतोय आता बघा आपलं फ्लॅग किती आणि खूप आल्यानंतर इथं म्हणणं प्रसन्न होत। हे पहा वातावरण कसं आहे आणि ह्या अशा जंगलामध्ये आणि अशा ह्या डोंगरामध्ये आपले जवान ड्युटी सांभाळून आपली सेवा करतात। खरंच ग्रेट। आणि हे शक्यतो बर्फाचा डोंगर आहे, आईस तिथे। आता मी सिंगल रोड आहे, वाहनं खूप आहे, त्याच्यामुळे आता मी चालू करतो। आता पूल येते, इथून नदी पहिलीच नदी मी आता पाहिली आणि खूप मस्त आहे सीन। आणि पुलावरून जाते ओ
पहिला पूल, हे पहा नदी, हो आणि येते ते खालून पण आहे. ही खालून नदी हा आणि हे पहा हे डोंगर पूर्ण खडक आहे बरोबर साईडून नदी आहे. पाणी पहा कसं आहे आणि समोर सगळीकडं वरती डोंगरावरती घरे आहेत. खरंच लाईफमध्ये ना घरातून बाहेर पडल्यानंतरच दुनिया समजते काय आहे ती आणि या दुनियेमध्ये काय बघण्याजोगं आहे, आनंद कशामध्ये घेता येतो. तुम्ही तुमचा टाईम वेस्ट घालू नका, प्रत्येक टायमाचा उपयोग करा. हा सिंगल रोड आहे आता आणि सिंगल रोडमधून आणि हे बघा वो असं ह्या डोंगरामध्ये पूर्ण घरं आहे, रोड एक वेगळाच सीन आहे. मला तर वाटतंय कंटिन्यू शूटिंग करावं पण रोड सिंगल असल्यामुळे काय करतायत आणि खूप रोड खराब आहे बाबा, कारण इकडे कंटिन्यू दरड कोसळत असते. अजून खूप चढ आहे, श्रीनगर अजून 125 किलोमीटर आहे. कंटिन्यू चढ चढत आहे मी. पहा वरती या डोंगरावरती जाऊन परत या डोंगरावरती परत या डोंगरावरती असा कंटिन्यू चढ आहे श्रीनगरपर्यंत. आणि हे पाहता नदी, सकाळपासून खूप थकलेलो आहे, थोडा नाश्ता केला आणि आता परत उन्हातून चाललो आहे. आपला हे परिसर बघा, हे CRPF पाक त्या डोंगरातून आलेलं आहे. खाली खूप दरी आहे. हे पा अजून चढ आहे, एवढे डोंगरवरती चढायचं आहे. आणि इथे पहा JCB दरड कोसळून दरडीखाली गेलेला आहे. ओके जय हिंद. आता मी ते एक सिटी इथून 15-20 किलोमीटर वरती आहे आणि तिथं मी थांबणार आहे. आणि श्रीनगर रोडला 109 युनिट पूर्ण कोल्हापूर युनिट आहे, त्या युनिटमध्ये मी थांबून मला सर्व तिथं जेवण नाश्ता वगैरे आर्मी मॅनने दिले. खरंच जय हिंद. कोल्हापूर युनिटवाल्यांचं सर्वांचं आभार, खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला आणि त्यांनी तिथून 15-20 किलोमीटरवरती सिटीवरती थांबायला सांगितलं आणि तिथून उद्या सिटीला जायला सांगितलं श्रीनगरला आणि तिथून बर्फ चालू होणार. जय हिंद, जय भारत.
आता मी इथं थोडा दुपारचा थोडा लाईटली आमलेट ब्रेड खाणार आहे एकदम. अजून इथे ना एक 15-20 किलोमीटर वरती मी स्टे करणार. इथं एक मस्त एक आमलेट पाव सांगितलंय ते पहा वरती. आणि ही नदी खूप भारी थंड गार हवा लागते. ओके थोडा आता खायगा आमलेट पाव. शेट बनार आहे आमलेट पाव अपना आर्मी मैन. हो बघा एवढ्या वरती लेडीज काम करत आहे. हे आपलं मराठी बटालियन युनिट. इंडियन आर्मी जंग के मैदान में कदे ना हारते हो.